मला अतिशय आनंद आहे की आमच्या प्रताप दादांनी पहिले तर 2.5 वर्ष त्यांना फुटकी कवडी मिळाली नाही. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार होतं, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला. पण गेल्या 2 वर्षांमध्ये तो अन्याय आम्ही भरून काढला आणि प्रताप दादांनी जे जे मागितलं ते आम्ही त्या ठिकाणी दिलं. आणि खरोखर तुम्ही हिशोब काढा आणि आता तर एक बजेट अजून बाकी आहे, काळजी करू नका प्रताप दादा. तुम्ही आता मी यायच्या आधी तुम्ही मागण्या करत होते त्या सगळ्या मी नोंदवून घेतल्या आणि मी आल्यानंतरही तुम्ही मागण्या केल्या. तुम्हाला मी आजच सांगतो, तुम्ही हे लक्षात ठेवा, या बजेटमध्ये तुमची एकही मागणी बाकी राहू देत नाही, एकही नाही. जेवढ्या तुमच्या मागण्या आहेत, रस्त्यांच्या असतील, पाण्याच्या असतील, इरिगेशनच्या असतील, शेत रस्त्यांच्या असतील, जेवढे उरलेले काम आहेत सगळे काम घेऊन या मे मध्ये आपलं आता नव्याने बजेट जून मध्ये येईल त्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी आपण टाकून देऊ. आज तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आणला, पाथरगाव उपसा सिंचन योजना असेल, या ठिकाणी हायब्रिड एन्युटीचे 209 कोटी रुपये असतील, दलित वस्ती सुधारण्याचे कामं असतील, तांडा वस्ती विकास योजनेचे कामं असतील, ग्रामीण भागातले रस्ते असतील, सिमेंट रस्त्याची कामं असतील, जलजीवन मिशनची कामं असतील, चांदूर रेल्वेसाठी तर 64 कोटी रुपयाचे पाणी पुरवठ्याची योजना तुम्ही आणली. ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष त्यांच्या आमदाराने केवळ गढूळ पाणी तुम्हाला प्यायला दिलं, आम्ही मोदीजींचे लोक आहोत, स्वच्छ पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या प्रताप दादांनी या ठिकाणी निश्चितपणे करून दाखवलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे, मोठ्या प्रमाणात ही कामं चालली आहेत आणि विशेषतः आपले खासदार रामदास तडस यांचं मी अभिनंदन करेन. रामदास तडसांनी गेल्या 5 वर्षांमध्ये केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून रेल्वेची कामं असतील, थांबे असतील, आपले रेल्वे स्टेशन्स असतील, आपले नॅशनल हायवेज असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळवला. त्या दिवशी मी त्यांच्या कामाची यादी वाचत होतो, मला देखील तडस साहेब माहिती नव्हतं तुम्ही एवढी कामं आणली. मी ज्यावेळेस यादी वाचली मीही तोंडात बोटं घातली. पैलवान केवळ पैलवानी करत नाही, पैलवान एवढा हुशार आहे, बरोबर मोदी साहेबांकडनं गडकरी साहेबांकडनं त्या ठिकाणी कामं मंजूर करून आणतात. त्यामुळे तुमचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो की तुम्ही अतिशय चांगलं काम हे निश्चितपणे या ठिकाणी केलंय. मी तुम्हाला प्रतापदादा सांगू इच्छितो, बळीराजा संघर्ष समितीचं आपलं आंदोलन मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे, माझ्यासोबतही बैठक झाली. खरंय काँग्रेसच्या सरकारने त्यांच्यासोबत बेईमानी केली, त्यांच्या कवडी मोल भावाने जमिनी घेऊन टाकल्या आणि अक्षरशः त्यांना नागवलं. आमच्या पुढे प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या एका जजमेंटचा आहे. 8-9 साली घेतलेल्या जमिनी आहेत, आता 2024 साल आलेला आहे, पण तरी देखील मी तुम्हाला आश्वस्त करतो की शेवटी प्रत्येक गोष्टीतनं मार्ग काढायचा असतो. जिथे गरीब आहे, जिथे शेतकरी आहे, त्याच्याकरता हे आपलं सरकार आहे, त्यामुळे निश्चितपणे त्याही संदर्भात जो काही मार्ग आहे तो मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करू आणि त्यांनाही कशी मदत करता येईल हे आपण पाहू.